नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 5 जानेवारी 2024 रोजी त्या ठिकाणी तलाठी पदभरती जी परीक्षा झालेली होती, तर त्याची गुणवत्ता यादी म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळाले याबाबत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, त्यांचं सर्वप्रथमतः अभिनंदन. आणि काही विद्यार्थ्यांची संधी हुकलेली असेल तर त्यांना सुद्धा शुभेच्छा पुढील परीक्षा तयारी करण्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच त्या ठिकाणी पुरवठा निरीक्षकाची सुद्धा अतिशय चांगली जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी पुरवठा निरीक्षक पदाचे फॉर्म सुद्धा भरलेले आहेत आणि अभ्यास सुद्धा सुरू केलेला असेल. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न मला येत आहेत की सर, समजा भविष्यामध्ये मी तलाठी झालो आणि सोबतच मी पुरवठा निरीक्षकाची सुद्धा तयारी करत आहे आणि तलाठी निवड झाल्यानंतर पुरवठा निरीक्षक या पदावर सुद्धा जर माझी नेमणूक झाली, निवड झाली, तर त्या ठिकाणी दोन्हीपैकी कोणतं पद मी निवडावं किंवा कोणतं पद हे दोन्हीपैकी चांगलं आहे जेणेकरून मला भविष्यामध्ये अभ्यासही करता आला पाहिजे आणि या पदाला योग्य न्याय सुद्धा मला देता आला पाहिजे. तर मित्रांनो, आज मी हाच या दोन पदांबाबत कोणतं उत्तम पद आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तलाठी पदभरती दरम्यान बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये तलाठी पदाचं कामकाज कशा पद्धतीने असतं, तलाठी पदाची पदोन्नती त्या ठिकाणी कशा पद्धतीने होते याबाबत सविस्तर अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओज बघू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, पुरवठा निरीक्षक पदाबाबत सुद्धा मी 2 ते 3 व्हिडिओज यापूर्वी टाकलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मी सविस्तर अशी माहिती पुरवठा निरीक्षक पदाबाबत दिलेली आहे. म्हणजे या पदाला त्या ठिकाणी प्रमोशनचे चान्सेस किती आहेत, कशा पद्धतीने त्याचं प्रमोशन होतं, त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक पदाचं कामकाज काय आहे, तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ते व्हिडिओज टाकून दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या दोन पदांबाबत जेव्हा तुम्हाला दोन्ही पदं मिळतील, दोन्ही पदांसाठी तुमची निवड होईल, मग नेमकं कोणतं पद निवडावं जेणेकरून पुढील परीक्षांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, पुढील परीक्षांचा सुद्धा आपल्याला या नोकरीसोबत अभ्यास करता आला पाहिजे, तर ते आपण आता बघूया. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तलाठी आणि पुरवठा निरीक्षक ही दोन्ही पदे जी आहेत तर ती फील्ड लेवलची पदे आहेत. म्हणजे क्षेत्रीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला कामकाज करायचं असतं. उदाहरणार्थ पुरवठा निरीक्षक जे कोणी होतात किंवा पुरवठा निरीक्षक हे जे पद आहे तर त्या ठिकाणी पुरवठा विभागाशी संबंधित, मग त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने असतात, गोदाम असतं, गोदामातून धान्य जे गहू, तांदूळ, साखर किंवा इतर शिदा जो असतो तर तो व्यवस्थित स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचला पाहिजे आणि स्वस्त धान्य दुकानदारांनी सुद्धा तो शिदा जो आहे तर तो त्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवला पाहिजे. याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं जे काम आहे तर ते काम पुरवठा निरीक्षकाचं आहे. ही थोडक्यात कामकाजाची माहिती पुरवठा निरीक्षक पदाची आहे. मग याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी डेली बेसिसवर दुकानं तपासणी करावी लागत असते, डेली बेसिसवर त्या ठिकाणी गोदामाची सुद्धा पाहणी करावी लागत असते, तालुका स्तरावर त्या ठिकाणी विविध दुकानदारांच्या आढावा बैठका घेणे असेल किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अखत्यारीत कामकाज बघावं लागत असतं आणि त्यांच्या सभा असतील, विविध माहिती असतील, तर याबाबत सुद्धा पुरवठा निरीक्षकाच्या हाताखाली त्या ठिकाणी गोदाम मॅनेजर असतात, अव्वल कारकून असतात, त्याचबरोबर लिपिक सुद्धा असतात, तर यांच्याकडून कामकाज त्यांना करून घ्यायचं असतं. म्हणजे क्षेत्रीय काम जर 80% या पुरवठा निरीक्षकाला असेल तर 20% काम हे ऑफिशियल असतं, म्हणजे ऑफिसला माहिती तयार करणे किंवा इतर कामकाज करणे. आणि तलाठी पदाबाबत जर विचार केला मित्रांनो, तर तलाठी पद हे त्या ठिकाणी जवळपास 60% क्षेत्रीय पद आहे आणि 40% हे ऑफिशियल आहे. म्हणजे क्षेत्रीय पद म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी तलाठी यांना 7-12 विषयक कामकाज करायचं असतं, शेतकरी बांधवांविषयक कामकाज, विविध योजना ज्या असतात महसूल विभागाच्या त्याबाबत कामकाज करायचं असतं,
त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती असेल, पीक पाहणी असेल किंवा निवडणूक संबंधी असेल, संजय गांधी योजना असेल, अशा विविध कामासाठी तलाठी हे ग्राम पातळीवर त्या ठिकाणी कामकाज बघत असतात. तलाठ्यांना गावामध्येच त्यांचं ऑफिस असतं, त्यांच्या ऑफिसला सजा म्हटलं जात असतं. या सजेमध्ये जवळपास 4 ते 5 गावे मिळून एक सजा त्या ठिकाणी होते, म्हणजे सजेमध्ये 4 ते 5 गावे असतात. या 4-5 गावांना त्या ठिकाणी आठवड्यातून तुम्हाला 1 ते 2 दिवस व्हिजिट करावी लागते. शेतकऱ्यांची नागरिकांची कामे असतात ती करावी लागतात. अशा पद्धतीचे विविध कामं त्या ठिकाणी तलाठींना आहेत. 40% ऑफिशियल यासाठी म्हटलो की सजेवर बसून सुद्धा त्यांना 7-12 आता संगणीकृत झालेला आहे, तर संगणीकरणावर काम करावं लागत असतं. त्याचबरोबर तहसील कार्यालय असेल, उपविभागीय कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तर या कार्यालयाकडून वेळोवेळी होणाऱ्या बैठका असतील, वेळोवेळी होणाऱ्या काही माहित्या संकलन करण्याचं काम असेल, तर अशा विविध कामासाठी त्या ठिकाणी तलाठ्यांना कामकाज करावं लागत असतं. त्याचबरोबर गौण खनिज असेल किंवा अति महत्वाची कामं ऐनवेळी येतात तर ती सुद्धा तलाठी यांना करावी लागत असतात. आता मित्रांनो, दोन्ही जर पदांची तुलना केली तर या दोन्ही पदांमध्ये तुम्हाला जर भविष्यामध्ये MPSC करायची असेल, UPSC ची तयारी करायची असेल, तर सर्वाधिक वेळ हा पुरवठा निरीक्षक हे पद सांभाळून तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा चांगला वेळ मिळू शकतो. जेथे जे तलाठी लोक आहेत ज्यांच्याकडे सजा जो आहे तो कमी महत्वाचा आहे किंवा कमी कामाचा आहे, तर अशा ठिकाणी तुम्हाला वेळ मिळू शकतो. परंतु धावपळ तलाठी पदासाठी भरपूर आहे, भरपूर आता कामं वाढलेली आहेत, त्यामुळे तलाठी पद जे आहे तर ते उत्तम पद आहे, परंतु त्याला इतर परीक्षांच्या तयारीसाठी हा वेळ त्या मानाने कमी मिळतो. जिथं पुरवठा निरीक्षक जर तुम्ही झालात तर त्या ठिकाणी एकदाची जर तुम्ही रुटीन आखून दिली की या महिन्यामध्ये दुकानदारांनी धान्याचा भरणा केला पाहिजे, या महिन्यामध्ये त्या धान्याची उचल केली पाहिजे, गोदामात धान्य या तारखेला आलं पाहिजे, अशी जर एक नियोजन आणि रुटीन तुम्ही आखून दिली तर ते त्या ठिकाणी जास्त पाहण्याचं काम राहत नाही. हाताखाली सुद्धा त्या ठिकाणी लिपिक अव्वल कारकून गोदाम पाल असतात. त्यामुळे पुरवठा निरीक्षकासाठी एकतर रुटीन जर तुम्ही वेल सेट करून दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी सुद्धा वेळ मिळू शकतो. राहिला प्रमोशनचा मुद्दा मित्रांनो, तर पुरवठा निरीक्षक यांचं प्रमोशन आता सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जे पूर्वी तहसीलदार इक्विव्हॅलंट पद होतं, ADSO ज्याला म्हटलं जायचं, असिस्टंट डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, आता हे गट अचं पद होतं, आता त्याचं थोडंसं कमी करून हे गट बचं पद तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे पुरवठा निरीक्षकांचं प्रमोशन हे डायरेक्ट ADSO आता होणार आहे. ADSO यांचं प्रमोशन त्या ठिकाणी DSO पर्यंत पुरवठा निरीक्षक, म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदापर्यंत पुरवठा निरीक्षक जाऊ शकतात. त्याच ठिकाणी मित्रांनो, तलाठी पदाचा जर विचार केला तर तलाठी यांचं प्रमोशन हे मंडळ अधिकारी म्हणून होतं. त्यांना त्या RQT किंवा SST ज्या परीक्षा आहेत डिपार्टमेंटल, त्या पास कराव्या लागत असतात, तरच ते प्रमोशन होतं. ज्या ठिकाणी पुरवठा निरीक्षकाला सुद्धा डिपार्टमेंटल एक्झाम द्यावी लागते आणि त्याच्यानंतरच त्यांचं सुद्धा प्रमोशन होतं. तलाठी यांचं प्रमोशन मंडळ अधिकारी म्हणून होतं आणि जास्तीत जास्त मंडळ अधिकारी यांचं प्रमोशन नायब तहसीलदारापर्यंत तलाठी हे जाऊ शकतात. म्हणजे या दोन्ही गोष्टींचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर मित्रांनो, पुरवठा निरीक्षक हे पद कधीही चांगलं पद आहे, गट क दर्जाचं पद आहे पुरवठा निरीक्षक. तलाठी पद सुद्धा गट क दर्जाचं आहे. वेतन जे आहे तर पुरवठा निरीक्षकाला निश्चितपणे जास्त असं वेतन आहे. सुरुवातीलाच तलाठीला जिथं 30,000 रुपये वेतन आहे तर पुरवठा निरीक्षकाला 37,000 ते 40,000 सुरुवातीलाच त्या ठिकाणी पगार मिळू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पदांचा जर विचार केला तर निश्चितपणे पुरवठा निरीक्षकाला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी मी असं म्हणणार नाही की तलाठी पदाचा जॉब हा काही कमी दर्जाचा आहे वगैरे, पण तलाठी पदाचा जॉब ही उत्तम असा आहे. त्याच्यामध्ये मग वेळेचं नियोजन तुम्हाला भविष्यात जर अभ्यास करायचा असेल इतर परीक्षांचा, तर ते वेळेचं नियोजन तलाठी पदासाठी करताना तुम्हाला बऱ्यापैकी कसरत करावी लागेल, ज्या ठिकाणी पुरवठा निरीक्षकासाठी तुम्हाला वेळ काढता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा तुलनात्मक अभ्यास मी आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे आपला निर्णय आहे की आपल्याला फील्ड लेवलचा जॉब करणं योग्य वाटतं, पुरवठा विभागाशी निगडीत जर कामकाज आवडत असेल तर निश्चितपणे पुरवठा निरीक्षक पद उत्तम आहे.
महसूल विभागात काम करायचं असेल तर तलाठीपद उत्तम आहे. सगळ्यांना शुभेच्छा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.